नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम इयत्ता पाचवीचा आज आठव्या दिवशी काय अभ्यास घ्यायचा आहे ते आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इयत्ता दुसरी ते चौथीपर्यंतचे मागील सेतू अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओ आपल्या ज्ञानवंदना या चॅनलवर आहेत सध्याचा पुनर्रचित सेतू अभ्यास आणि मागील सेतू अभ्यास यामध्ये फारसा बदल नसल्यामुळे आपण विद्यार्थ्यांना जरी ते व्हिडिओ फक्त दाखवले तरी फायदेशीर ठरणार आहे तेव्हा दुसरी ते चौथीचे वर्ग असतील तर आपण शाळेमध्ये कम्प्युटरच्या माध्यमातून जरूर ते व्हिडिओ मुलांना दाखवावेत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या आठव्या दिवशी विषय मराठीमध्ये आजचा घटक आहे नाट्यकरण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील एखादा प्रसंग द्यायचा आहे आणि त्या प्रसंगावर गटामध्ये चर्चा करायला सांगायची आहे त्यानंतर एका गटाला संवादाचे सादरीकरण करायला सांगायचे आहे यामध्ये विषय दिलेला आहे उदाहरणार्थ पुस्तक विकणारा आणि विद्यार्थी म्हणजे एका विद्यार्थ्याने पुस्तक विकणारा व्हायचं आणि एका विद्यार्थ्याने विद्यार्थी व्हायचं आहे अशा प्रकारे गटामध्ये त्यांनी संवादाचं सादरीकरण करून दाखवायचं आहे दोन दोन विद्यार्थ्यांचे गट करून सर्व विद्यार्थ्यांना सादरीकरण करायला लावायचं आहे यामध्ये योग्य त्या ठिकाणी शिक्षकांनी मार्गदर्शन करायचं आहे कारण संवाद अजून कशा प्रकारे वाढवता येईल हे विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं आहे त्यानंतर गटचर्चेसाठी दुसरा विषय द्यायचा आहे कोरोना काळात घेतलेली स्वतःची स्वच्छतेची काळजी हा विषय देऊन विद्यार्थ्यांना गटात चर्चा करायला वेळ द्यायचा आहे आणि नंतर प्रत्येक गटाने पुढे येऊन सादरीकरण करायचं आहे त्यानंतर एखाद्या सामाजिक विषयावर नाट्यीकरण करायचं आहे उदाहरणार्थ वृक्षारोपण पाण्याची बचत किंवा व्यायामाचे महत्त्व अशा प्रकारे आजच्या अभ्यासामध्ये नाट्यीकरण किंवा संवाद सादरीकरण हा भाग विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे यानंतर पुढील गणित विषयामध्ये आज काय अभ्यास आहे पाहूयात आज आपल्याला चार अंकी संख्यांची उभी मांडणी करून बेरीज घ्यायची आहे विद्यार्थ्यांना बेरजेची उदाहरणं सोडवायला देण्यापूर्वी थोडक्यात आपण बेरजेची मांडणी एकक दशक शतक हजार ही स्थाने आणि हातचा याविषयी परत एकदा विद्यार्थ्यांना माहिती करून द्यायची आहे पहिल्यांदा आपण शिक्षकांनी एक उदाहरण विद्यार्थ्यांना सोडून दाखवायचं आणि नंतर पुढील उदाहरणे याप्रमाणे सोडवायला द्यायची आहेत बेरजेचा आणखी सराव होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी देखील बेरजेची उदाहरणं सोडून आणण्यासाठी अभ्यास द्यायचा आहे विषय इंग्रजीमध्ये आज आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करून घ्यायची आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये ही वाक्य बोलायची आहेत या वाक्यांमधील काही शब्दांना बॉक्स केलेला आहे तर या बॉक्समध्ये पुढील ब्रॅकेटमधील शब्द बदलून वाक्य बोलण्याचा सराव करायचा आहे दोन विद्यार्थ्यांमध्ये ही ॲक्टिव्हिटी एकावेळी घ्यायची आहे म्हणजे उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याने म्हटले आय एम अमित दुसऱ्या विद्यार्थ्याने म्हणायची आहे आय एम सुमित आता विद्यार्थ्यांनी स्वतःची नावे तिथे टाकायची आहेत त्यानंतर दुसरं वाक्य आय गो टू स्कूल दुसऱ्या विद्यार्थ्याने म्हणायचं आहे आय गो टू मार्केट किंवा त्याच्या चॉईसनुसार तो आय गो टू पार्क म्हणेल किंवा आय गो टू टेम्पल म्हणेल त्यानंतर परत पहिल्या विद्यार्थ्याने इट इज कॉल्ड साने गुरुजी विद्यालय दुसरा विद्यार्थी म्हणेल इट इज कॉल्ड महालक्ष्मी मार्केट अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून ही वाक्ये बोलण्याचा सराव करून घ्यायचा आहे परिसर अभ्यास एक या विषयामध्ये आज आपल्याला मोलाचे अन्न हा धडा घ्यायचा आहे प्रथम विद्यार्थ्यांना या पानावर जी माहिती आहे ती आपण त्यांना सांगायची आहे किंवा चर्चा करून त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्यायची आहे काही वेळेस ही चित्रं देखील आपण मोबाईलवर दाखवू शकतो आजच्या पाठानिमित्त आज आपण विद्यार्थ्यांशी शेतीची कामे आणि अन्नाची नासाडी टाळणे या विषयावर चर्चा करणार आहोत सर्व चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याप्रमाणे प्रश्नांची उत्तरं लिहिण्यास सांगायची आहे आणि जिथे त्यांना कठीण वाटेल तिथे आपण मार्गदर्शन करायचं आहे तर अशा प्रकारे मोलाचे अन्न या पाठावरील प्रश्न उत्तरं आज विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची आहेत परिसर अभ्यास दोन या विषयामध्ये आज आपण स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा या पाठावर चर्चा करून त्या संबंधीचे प्रश्न उत्तरं सोडून घेणार आहोत ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत त्यावेळेस या प्रश्नांना अनुसरूनच आपण चर्चा करायची म्हणजे जेणेकरून त्यांना उत्तरं लिहायला सोपं जातं तर अशा प्रकारे आज इयत्ता पाचवीचा सेतू अभ्यास काय असणार आहे याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे यापुढील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत तेव्हा सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये